आता चिंता नाही कर्जाची, महिन्यात नाही काही दिवसात नाही तर फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, आधार कार्ड आणि पॅन कार्डवर 3 मिनिटात लोन। वैयक्तिक लोनची सुविधा, विना तारण, विना जामीन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही। 1,000 ते 15 लाखापर्यंत लोन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही, फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचे बँक पासबुक आवश्यक आहे। SBI, RBL बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि येस बँक यापैकी आपले खाते कोणत्याही बँकेत असल्यास फक्त 4 ते 5 दिवसात आपली रक्कम जमा। इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, पत्ता सावतामाळी कॉम्प्लेक्स 80 फुटी रोड, धुळे। प्रोप्रायटर राहुल आबा देवरे। मोबाईल 94216-17826 आणि 75-887-37-526। जैन मंदिर परिसरात महिंद्रा फायनान्स कंपनीतर्फे वृक्षारोपण करण्यात आले। गेल्या वर्षी 3,000 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले होते। धुळे जिल्ह्यातील बळसाने येथे जैन धर्मीयांचे मोठे तीर्थस्थान आहे। या ठिकाणी दूरदूरून जैन बांधव दर्शनासाठी तसेच पर्यटनासाठी येत असतात। अशा पवित्र असलेल्या जैन मंदिराच्या परिसरात महिंद्रा फायनान्स कंपनीतर्फे वृक्षारोपण करून पर्यावरण राखण्याचा संदेश देण्यात आला। या कंपनीतर्फे मागच्या वर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये 3,000 विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले होते। यावर्षी जैन मंदिर या तीर्थक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले आहे। महिंद्रा फायनान्स कंपनीतर्फे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जात असतात। वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे पंकज पाटील, संदीप कोटळे, अविनाश लोखंडे, सचिन चाजेळ, कैलाश जैन, कमलेश गांधी, सुरेंद्र टाटिया, प्रदीप सोनवणे, तुषार आढावे आदी महिंद्रा फायनान्सचे धुळे, जळगाव, शहादा, शिरपूर येथील स्टॉक मोठ्या संख्येने उपस्थित होता। जिनेंद्र, आज वसुंधरा के रक्षण के लिए ओम श्री विश्व कल्याणक जय विमला तीर्थभूमि बलसाना के इस पवित्र और पावन भूमि पर महिंद्रा फाइनेंस, मुंबई नासिक दुलिया, हस्ती कोऑपरेटिव बैंक जो हमारा खानदेश का एक सिरताज बैंक है, जिन्होंने अपने सेवा से एक अमिट छाप समाज पे छोड़ी है, साथ ही साथ हमारे लायंस क्लब के अध्यक्ष, लायंस क्लब के सभी डायरेक्टर और विशेष तौर से अविनाश जी लोखंडे और सचिन जी छाजर राव साहब, मैं इन सभी का बहुत बहुत हृदय से धन्यवाद अदा करना चाहूँगा। आज जहाँ पर ग्लोबल वार्मिंग के रूप में वृक्ष कम होते जा रहे हैं, पर इन सभी युवकों ने एक बीड़ा उठाया, जहाँ जहाँ अपना कार्य क्षेत्र है उस कार्य क्षेत्र में धरती के संरक्षण के लिए, धरती माँ के रक्षण के लिए, और जल है तो कल है और यदि वृक्ष है तो जीवन है, इस उक्ति को ध्यान में रखते हुए महिंद्रा फाइनेंस, आकाश ऑटोमोटिव, हस्ती कोऑपरेटिव बैंक, लायंस क्लब दुलिया और ओम श्री विश्व कल्याणक जय विमला तीर्थभूमि ट्रस्ट ने संयुक्त रूप से एक उपक्रम लगाया और करीब करीब हम यहाँ पर 3,000 वृक्षारोपण करने जा रहे हैं। पिछले साल मई महीने में भी यहाँ पर वृक्षारोपण किया था, वो सारे वृक्ष आज जीवित हैं। श्री विश्व कल्याण जैन तीर्थक्षेत्र, त्याच्यानंतर लायन्स क्लब धुले, हस्ती कोऑपरेटिव बँक आणि आकाश ॲटोमोटिव्ज, महिंद्रा डीलर धुळ्या आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या वतीने CSR ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत आम्ही आज बलसाना येथे 3,000 वृक्षांचं रोपण करत आहोत। हा जो आमचा CSR ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम आहे, हा आज तरी या वृक्षारोपणासाठीचा असला तरी आम्ही शाळेच्या मुलांना दप्तर वाटणं किंवा आरोग्य शिबिर घेणं, लहान मुलांची वैद्यकीय तपासणी करणं असे कार्यक्रम आम्ही घेत असतो। त्याच तशाच एका कार्यक्रमांतर्गत आज महिंद्रा फायनान्सने बलसाना इथे 3,000 वृक्षांचं रोपण केलेलं आहे आणि मी लायन्स क्लब, हस्ती कोऑपरेटिव्ह बँक, जैन तीर्थक्षेत्र आणि आकाश ॲटोमोटिव्ह या सगळ्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही CSR ॲक्टिव्हिटी इथे करण्यास परवानगी दिली आणि एवढ्या चांगल्या तीर्थक्षेत्री हा कार्यक्रम आज पार पडतोय त्याबद्दल। देवपुरातील
ज्येष्ठ नागरिक संघाची अलका डान्स येथे वार्षिक सभा पार पडली. या सभेत कॉरिडॉर प्रकल्पाबाबत रणजित भोसले यांनी माहिती दिली. देवपुरातील सहारा ज्येष्ठ नागरिक संघाची अलका डान्स येथे वार्षिक सभा घेण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील होते. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून रणजित भोसले हे उपस्थित होते. त्यांनी धुळे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या कॉरिडॉर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी कॉरिडॉरला सहमती दर्शवली व सहकार्य करण्याची भूमिका घेतली. सभेला अध्यक्ष शांताराम पाटील यांच्यासह उपाध्यक्ष अजय शिंगिराशे, सीताराम पाटील, आत्माराम ठाकूर, अभिमन्यू पाटील, वसंत पाटील, श्रावण सिसट आदी संघाचे पदाधिकारी सदस्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमच्या आमच्या जीवनाशी याचा काय संबंध? या संदर्भामध्ये मी आपल्याशी आज चर्चा करतो. त्याच्यापूर्वी मी माझी ओळख लिहिलं, पण माझं काम आहे. मी रणजित राजे भोसले. गेल्या 15 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. एका राजकीय पक्षाचा पण पदाधिकारी आहे. जेवढं माझं राजकारणात काम आहे त्याच्यापेक्षा मोठं काम सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. आम्ही काही तरुण मित्र परिवार एकत्र येऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील असे सुशिक्षित मंडळी एकत्र येऊन एक ग्रंथ सुद्धा आम्ही काम करतो आणि त्यांच्यामार्फत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शहरामध्ये करतो. जसं दरवर्षी 200 कॉलेजच्या मुलांना मोफत पुस्तकं देण्याचं काम आम्ही करत असतो. धुळे शहरामध्ये 59 मुली अनाथ आहे, ज्यांना आई वडील कोणी नेते. 59 मुली दत्तक आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या ठिकाणी दर जून महिन्यामध्ये 25 शेतकऱ्यांना बियाणं आम्ही मोफत देतो. ज्याच्या ज्वारी, बाजरी, मका असेल. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 25 ज्येष्ठ नागरिक जे नागरिक असतील त्यांचं जर डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल त्याचा खर्च सुद्धा आम्ही आमच्या ट्रस्टच्या मार्फत देत असतो. असे विविध कार्यक्रम आहेत. आपण जर कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, एसपी ऑफिस, जेल तिथे जर गेले क्युमाईन क्लबला तर त्याच्या वॉल कंपाऊंड आहे, म्हणजे 22 कार्यालयाच्या वॉल कंपाऊंड साफ केल्या, कलरिंग केल्या, पेंटिंग केल्या आणि चित्रांद्वारे आम्ही त्या ठिकाणी कार्टून काढले. आणि त्याच्यावर आम्ही सध्यामध्ये त्याच्यावर बेटी बचाव, बेटी पढाव, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य याच्यावर केलं. म्हणजे महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग कोणीतरी केला आणि जवळपास 6 किलोमीटरच्या वॉल कंपाऊंड आम्ही पेंटिंगद्वारे चांगलं हे काम या शहरामध्ये केलं. असं काम करत असताना गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या संदर्भामध्ये कॉरिडॉर प्रकल्पावर काम करतो आणि या कॉरिडॉरची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो. ऍक्च्युली आपण कॉरिडॉर म्हणतो हा जपान सरकारचा अर्थसहाय्य प्रकल्प आहे. जपान सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्माण होणारा हा प्रकल्प आहे. अतिशय महत्वाचा आणि मोठा प्रकल्प आहे. आपल्यासाठी जर म्हणायचं की पूर्ण भारतामध्ये 12 शहरांची निवड या प्रकल्पांतर्गत केलेली आहे आणि महाराष्ट्रातील 4 शहरांची निवड या प्रकल्पासाठी केलेली आहे. नशीबवाले आपण आहोत की या महाराष्ट्रातल्या 4 शहरांमध्ये पहिला क्रमांक धुळ्याचा आहे, दुसरा नाशिक, तिसरा रायगड आणि चौथा औरंगाबादचा आहे. अतिशय भव्य दिव्य मोठा स्वरूपाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प जवळपास धुळ्यालगत 15,000 एकर जमिनीमध्ये साकारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे धुळ्याचा चेहरा मोहराच बदलणार आहे. इव्हन तुमचं आमचं सुद्धा आयुष्य बदलू शकतं एवढी कॅपॅसिटी आणि क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. म्हणजे 15,000 एकर जमिनीमध्ये होणारा प्रकल्प इतका मोठा आहे की त्या ठिकाणी जवळपास 300 ते 350 प्रकारचे कारखाने, उद्योग आणि फॅक्टऱ्या त्या ठिकाणी उभारण्यात आल्या. मला सांगायला आनंद वाटतो की आज हा एफडीआयचा प्रकल्प आहे काढू शकतो. या ठिकाणी आनंद मला असं वाटतो की सांगायला आनंद होतोय की आजपर्यंत 5 देशांनी या प्रकल्पामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि गुंतवणुकीची सुद्धा या ठिकाणी लेटर ऑफ इंटरेस्ट भारत सरकारला दिली. म्हणजे 5 देश कोणते? जपान, रशिया, चायना, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड. या देशांचं स्वारस्य आहे आणि त्यांनी लेखी भारत सरकारला कळवलंय की कॉरिडॉरमध्ये आम्ही गुंतवणूक करण्यासाठी तयार होतो. 15,000 एकर जमिनीचा हा प्रकल्प जो आहे तर धुळ्यालगत जो होणार, म्हणजे नगाव, बारी तर सोनगीर या पट्ट्यामध्ये हा प्रकल्प होणार. या पट्ट्यांतर्गत जे 10 गावं आहेत त्या 10 गावांच्या हातीतला हा प्रकल्प आहे. म्हणजे ज्याचे 10 गाव कोणतं? नगाव, धमान, धुळी, देवान, कापडण, सरवळ, सोडले, चिमठावळ आणि नंदाळे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते मतदारसंघातील विविध गावांमध्ये करण्यात आले विकास कामांचे उद्घाटन. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन.
महेंद्र फायनान्स तर्फे बळसाने येथे जैन मंदिर परिसरात करण्यात आले वृक्षारोपण. आणि सहारा ज्येष्ठ नागरिक संघाची पार पडली वार्षिक सभा. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.